नमस्कार, मी मंगेश महाले, सकाळ डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही पाहतात सरकारनामा विशेष. सध्या महाराष्ट्राचं राजकारण ईडीच्या चौकशीभोवती फिरतंय. महाराष्ट्रात सध्या 10 अधिक राजकीय नेत्यांभोवती ईडी चौकशी करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरावर आणि मालमत्तांवर छापे पडत आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर छापे पडले असले तरी शिवसेनेचा एकही नेता अद्याप गजाआड गेलेला नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने नुकतीच कारवाई केली. राऊतांच्या अलिबागमधील 8 प्लॉट्स आणि दादरमधील 1 फ्लॅट जप्त करण्यात आला. मुंबईतल्या 1034 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याशिवाय भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे या नेत्यांचीही ईडी चौकशी करीत आहे. ठाकरे सरकारमधील देशमुख आणि मलिक हे दोन मंत्री सध्या PMLA कायद्याअंतर्गत चौकशीच्या फेऱ्यात आहे. तर अनेक राजकीय नेत्यांवर PMLA अंतर्गत चौकशी सुरू आहे. ठाकरे सरकारची झोप उडविणारा PMLA कायदा काय आहे, कुणावर कारवाई होऊ शकते, जामीन का मिळत नाही, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय हे जाणून घेऊयात. थोडक्यात सांगायचं झालं तर PMLA म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा. 2005 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्याअंतर्गत संपत्ती जप्त करणे, हस्तांतर, रूपांतर आणि विक्री यांच्यावर बंदी घालणे अशी कारवाई केली जाऊ शकते. PMLA या कायद्यातील कलमानुसार ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालय काम करते. आयकर विभाग, CBI, पोलीस अशा कोणत्याही यंत्रणांनी आर्थिक गैरव्यवहार संबंधी गुन्हा दाखल केला असल्यास ईडी तात्काळ या प्रकरणांची चौकशी करू शकते. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही या कायद्यातून तुरुंगात जावे लागले. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळ जवळपास 2 वर्ष तुरुंगात होते. PMLA मधील कायद्यात 2017 जामिनासंदर्भात कलमात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर भुजबळांना जामीन मिळाला. यापूर्वी विजय मल्ल्या, नीरव मोदी, रॉबर्ट वाड्रा अशा अनेकांवर PMLA अंतर्गत चौकशी झालेली आहे. देशातील हवाला, मनी लॉन्ड्रिंग, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टींवर ईडीचं लक्ष असतं. चौकशीदरम्यान ईडी बेनामी मालमत्ता आणि इन्कम सोर्स स्पष्ट नसल्यास संबंधित मालमत्ता जप्त करू शकते. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात होते. अधिक चौकशीसाठी ईडीकडून ईडीची कोठडी देण्यासाठी युक्तिवाद केला जातो. जप्त केलेली किंवा टाच आणलेली मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग संबंधित आहे का याचा तपास या प्राधिकरणात केला जातो. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे बेकायदेशीर पैसा कायदेशीर करणं आणि वापरात आणणं, थोडक्यात काळा पैसा पांढरा करणं. तुमच्या आर्थिक गैरव्यवहारात पारदर्शकता नसेल किंवा इन्कम सोर्स तुम्हाला सांगता येत नसेल तर तुम्ही या प्रकरणी अडचणीत येऊ शकतात. शेल कंपन्या उभ्या करणं, अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत असं दाखवणं, नफ्याचे पैसे नसताना तसं दाखवणं किंवा खोटे व्यवहार दाखवणं अशा अनेक पद्धती मनी लॉन्ड्रिंगमध्ये केले जातात. ईडीने अटक केल्यानंतर PMLA कायद्यानुसार कोठडी मिळाल्यास संबंधिताला जामीन मिळणं अत्यंत कठीण असतं. राजकीय नेत्यांना अशा प्रकरणांमध्ये म्हणूनच जामीन मिळणं कठीण असतं, कारण बहुतांश राजकीय नेत्यांच्या विरोधात कुठल्या तरी गुन्ह्याची नोंद किंवा चौकशी सुरू असते आणि म्हणून या कलम 45 अंतर्गत जामीन मिळणे राजकारण्यांसाठी कठीण असते. राजकीय अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा राजकीय घडामोडींचा पंचनामा सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.